म्हणजे या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेला सर्वात चर्चेतला आणि हॉट मतदारसंघ म्हणजे बीड. महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे, ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण आज दिवसभर बीडमध्ये पाहायला मिळालं. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 पर्यंत 16.62% मतदान झालं होतं. दुपारी मतदारांनी घरात राहणं पसंत केलं, पण सायंकाळी मात्र टक्केवारीचा आकडा अचानक वाढला. सकाळी केजमध्ये 21.55% इतकं मतदान झालं होतं, तर आष्टी विधानसभा मतदारसंघात केवळ 10.95% मतदान झालं. पण 4 वाजल्यापासून पुढे मतदान प्रक्रियेला वेग आला. 5 वाजेपर्यंत 58.21% मतदान झालं होतं, तर 6 वाजेपर्यंत 60-62% आसपास मतदानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली होती. आणि झालंही तसंच. पंकजा मुंडेंनी सकाळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढून 4 जूनच्या निकाला दिवशीचा संबंध त्यांच्याशी जोडून बीडकरांना जी भावनिक साथ घातली, त्यामुळे बीडचं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत. पण कालच्या बीडमधील सांगता सभेत मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली, तरी जरांगे पाटलांनी आधीच बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या. त्यामुळे मतदान सुरू झाल्यापासून ही निवडणूक काटेकी टक्कर अशीच राहिलेली दिसली. पण आजच्या दिवसाचा आढावा घेतल्यानंतर या लढतीत नेमकं कोण वरचढ ठरतंय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांनी त्यांना आव्हान दिलंय. भाजपनं बीडची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. मराठा आरक्षण हा मतदानाचा केंद्रबिंदू राहिलेला दिसला. बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळी 7 पासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारच्या वेळी वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेऊन सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. 5 वाजेपर्यंत 58.21% इतकी मतदानाची नोंद झाली होती, जी 6 वाजेपर्यंत 62% दरम्यान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि झालंही तसंच. गेवराई बीड विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण दिसलं. बाकी केज, परळी, आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांच्याबद्दल सकाळपासून लोकांचा पॉझिटिव्ह माइंडसेट दिसून आला. परळी शहरात मतदानासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली. मंडई बीडमधली सद्य परिस्थिती सांगायची म्हटलं तर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाने बीड लोकसभेच्या निवडणुकीवर चांगलाच प्रभाव टाकलेला पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका थेटपणे उघड नसली तरी अगदीच लपून राहिली नव्हती. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन मराठा समाजाला केल्यानंतर जालन्यासह बीड, छत्रपती संभाजीनगरमधलं वातावरण तंग झालं होतं. पंकजा मुंडेंच्या विरोधातही जरांगे पाटलांचा सूर दिसून आल्यानं त्यांच्यासाठी बीडचा गड सर करणं अवघड मानलं जात होतं. तसं तर बीड लोकसभा मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाची भावना आधीपासूनच बऱ्यापैकी खोलवर रुजलेले. त्यात आता मराठा आरक्षण आंदोलनामुळे जातीपातीची भावना अधिकच तीव्र झालेली आहे. दरम्यान हा जरांगे फॅक्टर आता बीड मधील पुढील खासदार ठरवणार असं बोललं जात होतं. पवारांनी लवकरच ती दिशा ओळखली आणि मराठा समाजाच्या सोनवणे यांना बीड मधून ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवारी दिली. म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मागची जवळपास 4.5 वर्ष पंकजा मुंडेंनी राजकीय वनवास भोगला. त्या जणू राज्याच्या राजकीय पटलावरून गायब झाल्या की काय अशा चर्चा सुरू होत्या. पण भाजपानं पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि येथील विद्यमान खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यानंतर मागच्या काही वर्षात डावलण्यामुळे आलेलं नैराश्य झटकून पंकजादाई यांनी नव्या जोमानं प्रचाराला सुरुवात केली. पण प्रचार सुरू झाल्यानंतरच पंकजा मुंडे यांना त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नसणार याचे संकेत मिळाले होते. त्याचं झालं असं की निवडणुकीसाठी आपला प्रचार करण्यासाठी निघालेल्या पंकजा मुंडे यांना काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या आंदोलकांकडून तीव्र विरोधाचा सामना वारंवार करावा लागला. ओबीसी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडेंना मराठा आरक्षणाला विरोध केला नसला तरी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यावरून जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकाही केली होती. तर पंकजा मुंडेंनी उपोषण करून आरक्षण मिळत नाही असा टोला मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांनी लगावला होता. त्यात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र नमस्काराची औपचारिकता वगळता त्यांच्यात फारसा संवाद झाला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांमधील वाद किती टोकाला गेलाय याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
असो. त्यात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे बजरंग सोनावणे आणि मनोज जरांगे पाटील यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू होती. त्या भेटीच्या बातमीला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही, पण खरंच अशी भेट झाली असेल आणि त्यातील चर्चेनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बजरंग सोनावणे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं असेल तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीत पडणार आहे. त्यामुळेच की काय काल शरद पवार यांनी जाणीवपूर्वक आपल्या भाषणात जरांगे पाटलांचा उल्लेख केला असं बोललं जात आहे. पण कोणत्याही निर्णयावर जाण्यापूर्वी बीड मतदारसंघाची रचना, तेथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या 6 विधानसभा मतदारसंघातील 2 मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत, तर 3 मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघात शरद पवार गटाचा आमदार आहे. त्यात गेवराईमध्ये लक्ष्मण पवार आणि केजमध्ये नमिता मुंदंडा हे भाजपाचे आमदार आहेत. तर माजलगावमध्ये प्रकाश सोळुंके, आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे आणि परळीमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासाठी अनुकूल ठरणारे 5 मुद्दे लक्षात घेता तिथं त्यांना हरवणं सोनवणे यांनाही तितकं सोपण असणार आहे असं चित्र आज दिसून आलं. अगदीच सांगायचं म्हणजे मुंडे कुटुंबाच्या प्रभावामुळे मुंडे कुटुंबियांप्रती निष्ठा आणि आपुलकी राखून असणारा मतदार यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंमागं उभा राहिलेला पाहायला मिळाला. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं झालेलं मनोमिलन, जातींमधील मतविभाजन, महायुतीच्या नेत्यांची ताकद, अजितदादांनी शेवटच्या दिवशी घेतलेली सभा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता या गोष्टी पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडलेल्या दिसल्या. दुसरीकडे बजरंग सोनावणे यांनी मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा, त्यांच्या वैयक्तिक विकास कामांचा, लोकप्रियतेचा आणि तगड्या जनसंपर्काचा फायदा उठवला. बजरंग सोनावणे हे मागील 20 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष ही महत्वाची पदं त्यांनी आपल्या कारकिर्दीत भूषवली. कारखाना आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अफाट जनसंपर्क तयार केला आहे. शेतकरी कुटुंबातून मोठे झालेलं व्यक्तिमत्व म्हणून बजरंग सोनावणे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यातून शरद पवार यांनीही त्यांच्यासाठी सभा घेतली. पण आता त्याचं मतांमध्ये किती कन्वर्जन होत आहे हे 4 जूनला कळेल. सध्या मुंडे कुटुंबाबद्दल असलेलं अँटी इनकम्बन्सीचं वातावरण सुद्धा बजरंग सोनावणेंना लाभदायक ठरेल असा अंदाज आजच्या दिवसाची राजकीय परिस्थिती पाहून राजकीय जाणकार व्यक्त करतायत. तसंच केज, माजलगाव, अंबाजोगाई, बार्शीमधलं मतदान डिसायडिंग फॅक्टर ठरू शकतं असंही बोललं जात आहे. बीडमधील एकूण मतदानाचं गणित पाहता मराठा, वंजारी, मुस्लिम, दलित, ओबीसी, माळी आणि धनगर मतांची मोड बांधण्यात बजरंग सोनावणे यांनी पुढाकार घेतलाय. त्यातला त्यात लाखोंच्या संख्येनं असणारा मराठा मतदार हा निर्णायक ठरणार आहे. मोदींनी मागच्या काही सभांमधून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिम मतदारांना डिवचलं, त्यामुळे व्यथित झालेल्या मुस्लिमांचा पाठिंबाही सोनावणे यांना मिळण्याची शक्यता आहे. एकूणच बीडमधील बजरंगाप्पा सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत असं चित्र सध्या मतदारसंघात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, बीड लोकसभेच्या जागेवर कोण विजयी होईल? मुंड्यांचं चक्रव्यूह भेदून बजरंग सोनावणे जायंट किलर ठरतील की पंकजा मुंडे या बीड लोकसभेचा गड सर करतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे डेलीज व्हिडिओ पाहताय ना? जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.